नमस्कार मंडळी, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला सर्वांच्या आवडीचे दोन प्रकारचे सूप बनवून दाखवणार आहे, तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. सर्वप्रथम मी तुम्हाला टोमॅटो सूप बनवून दाखवते. टोमॅटो सूप बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी आता एक मोठा चमचा बटर घालते. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवते आणि फक्त आपल्याला बटर हे मेल्ट करून घ्यायचं आहे, जास्त गरम नाही करून घ्यायचं. बटर आता व्यवस्थित मेल्ट झालं आहे, त्यामध्ये मी 4 लवंग घालते, 1 दालचिनीचा तुकडा घालते आणि 1 तेजपत्ता घालते आणि हे बटरमध्ये मी व्यवस्थित परतून घेते. दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता बटरमध्ये चांगला परतून झाला आहे, त्यामध्ये मी आता 2 ते 3 लसूण पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालते आणि लसूण व्यवस्थित मी बटरमध्ये मिक्स करून घेते. त्यामध्ये आता मी थोडं बारीक चिरलेलं आलं घालते. आणि त्यामध्ये आता मी 1 मीडियम साईजचा कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो घालते. कांदा फक्त आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे, जास्त असा ब्राऊन नाही करायचा. आता त्यामध्ये मी 1/2 किलो टोमॅटो जे चिरून घेतले आहेत ते घालते आणि टोमॅटो मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते. टोमॅटो आता छान परतून झाले आहेत, त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता यावरती मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेते. 10 मिनिटं झाली आहेत, मी भांड्यावरचं झाकण काढते. तुम्ही पाहू शकता टोमॅटो असे मस्त असे सॉफ्ट झाले आहेत. मी आता गॅस बंद करते आणि हे गार करून घेते. आता हे सर्व व्यवस्थित गार झालं आहे, त्यामधील मी आता ही दालचिनी आणि तेजपत्ता काढून घेते आणि याची मी मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक प्युरी करून घेते. टोमॅटोची प्युरी आता तयार आहे, ही प्युरी मी आता गाळणीने गाळून घेते. प्युरी गाळून घेतल्यामुळे चोथावरती जातो आणि आपल्याला फाईन अशी प्युरी मिळते. गॅसवरती मी आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी ही प्युरी घालते. प्युरी छान परतून घेते. प्युरी आता मी छान परतून घेतली आहे आणि त्याला आता छान असे बुडबुडे यायला लागले आहेत, त्यामध्ये मी आता 1/2 कप पाणी घालते आणि त्यामध्ये मी थोडी साखर घालते आणि व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी काढून घेते. टोमॅटो प्युरीला छान अशी उकळी आली आहे, तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा किती मस्त आला आहे. त्यामध्ये आता मी 1 चमचा कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये त्याची पेस्ट करून घेतली आहे, ती घालते आणि 1/2 चमचा काळी मिरी पावडर घालते आणि हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते. कॉर्नफ्लावरची पेस्ट घातल्यामुळे आपल्या टोमॅटो सूपला छान असा थिकनेस येतो. आता यावरती मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे लो फ्लेमवरती शिजवून घेते. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत, मी भांड्यावरचं झाकण काढते. हे पहा, आपलं मस्त क्रीमी असं टोमॅटो सूप तयार आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे आता मी सर्व्ह करते. हे बघा, टोमॅटो सूप पिण्यासाठी तयार आहे. आता मी तुम्हाला सूपचा दुसरा प्रकार बनवून दाखवते, तो म्हणजे चायनीज मंचाव सूप. त्यासाठी सर्वप्रथम मी नूडल्स फ्राय करून घेते.
नूडल्स फ्राय करण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घेतलं आहे. हाय फ्लेमवरती हे नूडल्स मी फ्राय करून घेते. इथे मी बॉईल केलेले नूडल्स घेतले आहेत, त्यामध्ये मी आता 2 चमचे कॉर्नफ्लावर घालते आणि नूडल्स कॉर्नफ्लावरमध्ये व्यवस्थित घोळवून घेते. तेल आता चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये मी कॉर्नफ्लावरमध्ये घोळवलेले नूडल्स घालते आणि गोल्डन ब्राऊन कलरवरती फ्राय करून घेते. थोडे थोडे नूडल्स घालून फ्राय करून घ्यायचे, जास्त नूडल्स एकदम नाही घालायचे. नूडल्स आता गोल्डन ब्राऊन कलरवरती छान क्रिस्पी असे फ्राय करून झाले आहेत. मी तुम्हाला आता मंचाव सूप बनवून दाखवते. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी आता 1 मोठा चमचा बटर घालते. बटर छान मेल्ट करून घेते. बटर आता छान मेल्ट झालं आहे, त्यामध्ये मी 1 छोटा चमचा मिरची पावडर घालते. मिरची पावडर घातल्यामुळे आपल्या सूपला छान असा तिखटपणा येईल. त्यामध्ये आता 1 चमचा आलं आणि 1 चमचा लसूण बारीक चिरून घेतली आहे, ती घालते आणि थोडी व्यवस्थित अशी परतून घेते. आलं लसूण छान परतून झालं आहे, त्यामध्ये मी आता भाज्या घालते. इथे मी 1 वाटी गाजर घेतलं आहे ते घालते, 1 वाटी शिमला मिरची घालते, 1 वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा घालते आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोबी घालते आणि हे सर्व मी 2 मिनटं व्यवस्थित परतून घेते. भाज्या आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायच्या आहेत, फक्त मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि भाज्या शक्य तितक्या तुम्ही छान बारीक चिरून घ्या, म्हणजे आपलं सूपसुद्धा छान होईल आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. भाज्या आता छान परतून झाल्या आहेत, त्यामध्ये मी थोडी आता कांद्याची पात घालते. कांद्याची पातसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. आता यामध्ये मी 3 कप पाणी घालते. याला आता एक छान अशी उकळी काढून घेते. पाण्याला आता छान उकळी आली आहे, त्यामध्ये मी आता 1 टीस्पून व्हिनेगर घालते, 4 टेबलस्पून सोया सॉस घालते. त्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून रेड चिली सॉस घालते आणि 2 टेबलस्पून टोमॅटो केचप घालते. आणि यामध्ये मी आता थोडं मीठ घालते. मीठ इथे कमीच वापरायचं आहे, कारण जे आपण सॉस वापरले त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं. त्यामध्ये आता मी 1/2 टीस्पून काळा मिरी पावडर घालते. आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे, त्याला आता एक छान उकळी काढून घेते. यामध्ये आता मी 1 टीस्पून साखर घालते आणि इथे मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवून घेतली आहे, ती घालते. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातल्यामुळे आपल्या सूपला छान असा थिकनेस येतो आणि छान अशी चकाकी येते. ह्याला आता मी एक उकळी काढून घेते. हे पहा, आता याला छान उकळी आली आहे. आपलं चायनीज मंचाव सूप तयार आहे. मी गॅस बंद करते आणि हे सर्व्ह करते. आता यावरती मी पातीचा कांदा घालते आणि फ्राय केलेले नूडल्स घालते. हे पहा मंडळी, आपलं टोमॅटो सूप आणि चायनीज मंचाव सूप पिण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.